सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या नैना प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कामांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं. सिडकोच्या महत्वाकांक्षी असणाऱ्या नैना प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या पायलट प्रोजेक्टवर नैना प्राधिकरणाने काम सुरू केले आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. वैभव कन्स्ट्रक्शनच्या कंपनीला या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूरचे उपसरपंच आलुराम केणी यांच्यासह नैनांचे मुख्य नियोजनकार व्ही वेणुगोपाल, प्रकल्पांचे असोसिएट प्लॅनर भूषण चौधरी, बालाजी सिम्फनीचे डायरेक्टर जयेश मेहता, विनय अग्रवाल, कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवक मनोज भुजबळ यांनी अधिक माहिती दिली आहे. नैना प्रकल्पामधील अतिशय प्रचंड मोठा असा असणारा प्रोजेक्ट आहे, जे ह्याचं क्षेत्रफळ जे आहे ते मुंबई अख्ख्या मुंबई क्षेत्रापेक्षाही जास्त मोठं असे 10 विभागामध्ये केले जाणार आहे. त्यातला पहिला विभाग 23 गावांचा जो आहे, तर त्या प्रकल्पाला सुरुवात असताना इथं एक अदीमध्ये या प्रोजेक्टला सुरुवात झाली. वैभव कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आलेलं आहे आणि 6 महिन्याच्या आत हे रस्त्यांचं वगैरे काम पूर्ण करून त्यांचे व्यवस्थित प्लॉट पाडलेले आहेत. सगळं सरकारी परवानग्या त्यांना आलेले आहेत आणि त्याच्यामुळं जवळजवळ साधारणतः 30 मीटर हाईटपर्यंतची पहिली जी आहेत ही घरं तिथं होणार आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना म्हणणं आहे की पुढं जाऊन एअरपोर्टच्या हद्दीचं रिस्ट्रिक्शन सोडून गेलं तर 80 मीटर आणि 100 मीटर उंचीच्या सुद्धा इथं बिल्डिंग बांधल्या जाणार आहेत. आपण ज्या बिल्डिंगच्या शेजारी काम करतो आहे ही बिल्डिंग जर आपण पाहिलं तर पुढचं चित्र ह्या नेण्याचं कसं असेल हे आपल्याला ध्यानात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी एकत्र करून सिडको आणि गव्हर्नमेंट हे साधारणतः इथले रस्ते वगैरे विकसित करून येत येते तर मग आदर्श असा प्रोजेक्ट हा तयार होईल अशी खात्री वाटते. आज माझ्या हस्ते त्या पहिल्या विभागाचं इथं मुहूर्त झालेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे चेअरमन हजर होते, सिडकोचे नैनाचे सर्व अधिकारी हजर होते, या विभागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, सरपंच, माजी सरपंच, आजूबाजूच्या गावातील सुद्धा सर्व प्रतिष्ठित व्यक्ती हजर होत्या आणि चांगल्या कामाला इथं सुरुवात झाली. त्याचा अतिशय वेगानं हे काम पूर्ण व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. या अनुषंगानं खूप काळमध्ये लोटलं आहे की ज्याच्या माध्यमातून सर्वसमावेशक अशा पद्धतीचा हा विकास करता येईल. टिपी स्कीमच्या माध्यमातून हा विकास करण्याचं आता नियोजन केलेलं आहे आणि मला आनंद आहे की या दृष्टिकोनातून आज ज्या वेळेला पहिल्या टप्प्याचं भरावाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे त्याच वेळा टप्पा 2, टप्पा 3 याला मंजुऱ्या मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर पुढच्या टप्पा 4, 5 आणि त्याच्या पुढच्या सगळ्या योजना या येत्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितपणानं ही प्रत्येक प्रक्रिया या प्रत्येक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याला वेळ ठरवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा विकास करायचा आहे त्यांना विश्वासात घेणं, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या हरकती याच्यावरती सुनावणी घेणं आणि यावरती नंतर मग योजना फायनल करणं या सगळ्यासाठी हा लागणारा कालावधी आहे. पण मला खात्री आहे की या अनुषंगानं निश्चितपणानं योग्य त्या वेगानं या सगळ्या परिसराचा विकास होईल. या विमानतळाच्या कामाच्या अनुषंगानं आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या परिसरामध्ये लोकसंख्या वाढते, अशा वेळेला वाढणारी ही लोकसंख्या याला नियंत्रित विकास झाला पाहिजे आणि त्या नियंत्रित विकासामध्ये इथला शेतकरी, इथला प्रकल्पग्रस्त हा त्याच्यात भागीदार असला पाहिजे ही त्याच्यातली संकल्पना आहे आणि त्याला अनुरूप अशा पद्धतीनं इथल्या परिसरातले आमचे सर्व सहकारी प्रतिसाद देत आहेत त्याचा मला मनापासून आनंद आहे. मी त्या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या राज्याचं नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून अनेक गोष्टी या आमूलाग्रपणानं बदल होतील अशा पद्धतीच्या स्वीकारलेल्या आहेत आणि त्याचा आज परिणाम असा आहे की या राज्यामधला शेतकरी प्रकल्पग्रस्त हा इथल्या विकासामध्ये भागीदार बनत चाललेला आहे आणि मला वाटतं की या अनुषंगानं
ही जी मुख्यमंत्र्यांची विचारधारा आहे ती पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोची जबाबदारी आहे आणि सिडको ही जबाबदारी यशस्वीपणानं पार पाडेल याविषयी माझ्या मनामध्ये कुठली शंका आहे. नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा हा प्रोग्राम झालेला आहे. वैभव कन्स्ट्रक्शन या कॉन्ट्रॅक्टर कंपनीला एक काम मिळालेलं आहे. छोटं काम आहे, सुरुवातीचं काम आहे आणि पहिलंच काम आहे. नयनाजी म्हणजे एक बघितलं की प्रशासनाला जर का राजकीय पाठबळ असेल, राजकीय जर मार्गदर्शन चांगलं असेल तर काम कसं होऊ शकतं. आज आपल्या सिडकोचे आमदार प्रशांत ठाकूर हे अध्यक्ष असल्याकारणाने त्यांनी या गोष्टीचा खूप फॉलोअप घेतलेला आहे. शेतकऱ्यांना कसं सहाय्य करता येईल, शेतकऱ्यांमध्ये कशी जागृती करता येईल हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. प्रशासनाला सोबत घेऊन काही ज्या मंजुऱ्या असतील, काही ज्या अडचणी असतील त्यासुद्धा त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यातूनही नक्की पहिली स्कीम जी हे केलेली आहे, रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, त्यामुळे निश्चितच लोकांनासुद्धा एक कॉन्फिडन्स, व्यापाऱ्यांनासुद्धा एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे की आता नयना चांगलं नेतृत्व सिडकोचं अधिकारी आणि राजकीय पाठबळ म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं जे पाठबळ मिळालं आहे यामुळे निश्चित लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे नयनाचा विकास होईल आणि लोकांच्या सोयीसुविधा लोकांना मिळतील. जसं आता एअरपोर्ट आल्यामुळे ज्या नागरिकांना वाढणार आहे त्याच्यामुळे जो सिडकोच्या एरियावर जो जास्त ताण पडणार होता तो आता नयनाकडे वर्ग होईल आणि चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होईल निश्चित. आणि त्यामुळे सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनासुद्धा सोयीसुविधा मिळतील अशी मला आशा वाटते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.